रक्ताच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर होऊनही न्यायालयानं केवळ परिस्थितीजन्य पुरावा आणि डी एन ए चाचणी अहवालाच्या आधारे आरोपी अब्दुल गनी इब्राहिम पटेल याला ही शिक्षा सुनावली प्रारंभी कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसर आणि त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव गावचा रहिवासी असणाऱ्या पटेल कुटुंबियातील अब्दुल गनी इब्राहिम पटेल यांना सन दोन हजार सतरा ते अठरा या एका वर्षात आपल्या नात्यातीलच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले तेरा वर्ष आठ महिने वय असणारी ती मुलगी गर्भवती राहिली गर्भधारणेला तीन महिने झाल्यानंतर तिला होणाऱ्या त्रासामुळं तिची आर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यातूनच ही धक्कादायक पण माणूसकीला काळीम काळीमा फासणारी घटना उजेडात आली दरम्यान संशयित आरोपी अब्दुल गनी इब्राहिम पटेलला वाचवण्यासाठी जवळच्या नातेवाईक आणि कौटुंबिक सदस्यांनी प्रयत्न केले शिवाय अन्य एका निरपराध व्यक्तीचं नाव घेऊन त्याला बळीचा बकरा बनवण्यासाठी पोलिसांची सुद्धा दिशाभूल केली मात्र राजारामपुरी पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं या गुन्ह्याची उकल करून पटेलविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केलं पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर पाटील यांच्यासमोर आज या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आरोपी अब्दुल गनी पटेलला बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत वीस वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयानं सुनावली मेरवण कोर्टाने आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे तसेच जर पाच हजार दंड न भरला त्याला पुढे सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे या खटल्यात तेरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पटेलच्या जवळचे दोन्ही नातेवाईक फितूर झाले मात्र न्यायालयानं परिस्थितीजन्य पुरावा वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आणि डीएनए चाचणी अहवालाच्या आधारे आरोपी अब्दुल गनी पटेलला वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली